पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. राजकीय घडामोडी आहेत. अजित पवारांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत पक्षाची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी. 2 दिवसांपूर्वी अजित पवारांनी पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा आहे असं बोलून दाखवलं होतं. त्यानंतर अजित पवार प्रदेशाध्यक्ष होतील अशा प्रकारच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावर सुप्रिया सुळेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती दौऱ्यावरूनही सुप्रिया सुळेंना टोला लगावलेला आहे. प्रदेशाध्यक्ष आणि त्यानंतर कुठे विरोधी पक्ष नेते असं चर्चा राजकीय वर्तुळात होती. नेमके काय चर्चा अशी मी तरी माझ्या कानावर तरी ऐकली नाही. एका वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे. चर्चा कुठेच माझ्या तरी कानावर आली. दादांना जर पक्ष संघटनेत स्थान द्यायचं झालं तर ते कोणत्या पद्धतीचं मिळेल मला माहिती नाही. कुठलं असेल पक्ष मीटिंग घेऊन चर्चा करेल तेव्हाच कळेल. अतिथी देवो भव काय गैर आहे. आम्ही लोकशाहीवाले लोक आहेत का नाही कोणी कुठे जायचं त्याच्यात गैर काय. ते आले बारामतीला आनंदच आहे. आणि जर त्यांना कुठल्या वास्तू किंवा काही डेव्हलपमेंट बघायची असेल तर त्याचंही नियोजन आपण करू शकू. कारण अतिथी देवो भव कोणीही बारामतीला आलं तरी त्याचं आम्ही मनापासून स्वागतच करू. सरकारनं 5वी आणि 8वी पास असा सक्तीचा केलेला नियम वादात सापडण्याची शक्यता आहे. सरकारचा हा नियम म्हणजे शिक्षण हक्क कायद्याचा भंग आहे अशी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी केली. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कायद्याचा अभ्यास करावा असा सल्लाही त्यांनी दिलाय. शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण हक्क कायद्याचा अभ्यास केला असता तर त्यांनी हा निर्णयच घेतला नसता असा टोला बाळासाहेब थोरातांनी लगावलाय. बाळासाहेब थोरातांनी केसरकरांवर टीका केलेली आहे. केसरकरांनी थोडा शिक्षणाचा कायदा समजून घ्यावा असं म्हटलेलं आहे. हा विषय आहे तो म्हणजे शिक्षण हक्क कायदा ज्याचं उल्लंघन केलं जात आहे निर्णय घेतल्यानंतर त्यावरून. खरं म्हणजे हा निर्णय त्यांचा मला समजून घ्यावा लागेल. परंतु त्या अगोदर शिक्षण मंत्री जे आहेत आपल्या राज्याचे त्यांनी आपला जो शिक्षण हक्क कायदा मध्यंतरी झाला त्याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे असं माझं मत आहे. आणि राज्य घटनेमध्ये बदल करून त्याला इन्क्लूड करण्यात आलं आणि प्रत्येक बालकाच्या शिक्षणाचा अधिकार त्याला दिला, बालकाला अधिकार दिला. खरं त्यांनी तो वाचलेलं नाही असं माझं मत आहे किंवा त्याचा अभ्यास त्यांनी केलेला नसावा असं मला वाटतं. तसं केलं असतं तर हा असा निर्णय करण्याची वेळ त्यांना आली नसती. बाळासाहेब थोरात यांच्या टीकेला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा संधी दिली जाईल असं मत व्यक्त केलंय. हा निर्णय केवळ महाराष्ट्राने घेतलाय असं नाही तर केंद्राने तो निर्णय घेतलेला आहे. या ज्यावेळेला परीक्षा होतात आणि एखादा मुलगा नापास झालेला असेल तर लगेच 2 महिन्यामध्ये त्याची परीक्षा घेतली जाईल, त्याला संधी दिली जाईल. आणि तरी तो जर सुधारू शकला नाही तर त्याच्या शिक्षणावर जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं जाईल. शेवटी मुलं हुशार बनली पाहिजे, देशाचा आधार बनली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर त्या मुलांना च्या हाताला कामसुद्धा मिळालं पाहिजे असं नाही नवं शैक्षणिक धोरण आहे. भाजपमध्ये काहीशा अस्वस्थ असलेल्या पंकजा मुंडेंच्या राजकीय हालचालींवर इतर पक्षांची बारीक नजर असल्याचं समोर आलंय. पंकजा मुंडेंनी BRSनं ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. असं असतानाच MIMही त्यांच्यासाठी आग्रही आहे. 2 वर्षांपूर्वी पंकजा मुंडेंना MIMनं सुद्धा पक्षात येण्याची ऑफर दिली होती असा दावा असादुद्दीन ओवेसी यांनी केलाय. ते संभाजीनगरमध्ये बोलत होते. पंकजा मुंडेंच्या ठाकरे गटात जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच BRSनंही त्यांना ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे यांच्याकरता अनेक पक्षांनी फिल्डिंग लावल्याचं या निमित्तानं अधोरेखित झालंय. पंकजा मुंडे को तो 2 साल पहले इम्तियाज साहब बोले थे, 2 साल पहले बोले थे उनको, वो समझ रहे नहीं उन्हों. 2 साल पहले इम्तियाज साहब जो है, अब बाज लोगा जो है हवा को सूंघ के बोलते बारिश हो रही है. इम्तियाज साहब पहले बोल दिए देखो ऐसा होने वाला है, 2 साल पहले इम्तियाज साहब बोले थे उनको. आप खुद कैरी कर रहे थे ना उसको, अब वो उनको सोचना चाहिए.